मॉर्निंग स्टूडेंट्स, अपन सेकंड स्टैंडर्ड मधून आता थर्ड स्टैंडर्डला तुम्ही आला आहात। अपन मागच्या इयर मध्ये थर्ड स्टैंडर्डचं तुमचं जे टेक्स्टबुक होतं त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला पाठवले होते। 12 खडी पाहिली होती अपन, अक्षरमाला पाहिली होती आणि आता तुम्हाला वाचण्याचा देखील सराव भरपूर झाला असेल। आता अपन काय करायचं आहे, तुमचं जे डायरेक्ट टेक्स्टबुक आहे 12 खडी आणि अक्षरमाला याचा सराव तुमचं तुम्ही परत एक वेळेस करायचं आहे। 12 खडी परफेक्ट आली म्हणजे तुम्हाला टेक्स्टबुक वाचता येईल। आपण आज काय करूया, तुमचं थर्ड स्टँडर्डचं जे टेक्स्टबुक आहे त्या टेक्स्टबुककडे वळूया। तुम्हाला थर्ड स्टँडर्डला देखील सुलभ भारतीचं टेक्स्टबुक आहे, माझ्याजवळ सध्या इथं वर्कबुक उपलब्ध आहे। तुम्हाला मार्केटमध्ये टेक्स्टबुक मिळून जाईल, ते टेक्स्टबुक तुम्ही घेऊन टाका। तुमची पहिली आहे कविता आहे झोका, सुंदर अशी कविता आहे। तुम्हाला 31 पूर्ण लेसन आहेत त्याच्यामध्ये, बरेचसे लेसन आहेत यावर्षी, त्याच्यानंतर कविता आहेत, त्यानंतर काही खेळ देखील तुम्हाला पाहायचे आहेत। तर आज आपण तुमची जी पहिली पोएम आहे ती पोएम आपण पाहणार आहोत। कवितेचं नाव आहे झोका। मी तुम्हाला एक वेळेस ही कविता छान वाचून दाखवते आणि मग त्याच्यानंतर आपण त्याचा अर्थ पाहूया। तुम्हाला मी थोडं पुस्तकामधील चित्र दाखवते। इथं एक छोटा मुलगा आहे, तो झोक्यावर बसलेला आहे आणि त्याची बहीण त्याला काय करत आहे, झोके देत आहे आणि त्याचे आई वडील त्याच्याकडे कौतुकाने पाहत आहेत। आता या चित्राचं वर्णन या कवितेमध्ये कसं आलेलं आहे ते आपण आता वाचून पाहूया। ओके, सुताचा दोर झाडाला टांगला, वाळूचा झोका तयार झाला, झोक्यावर वाळू घेतो झूल, क्षणात वाऱ्याला देतो हूल, वाळूचा झोका मागे पुढे, वाळूच्या अंगावर फुलांचे सडे, वाळूला झोका देते ताई, दुरून बघतात बाबा आई, झोक्यावर वाळू दिसतो कसा, निळ्या आभाळी चांदोबा जसा। अगदी छान छोट्या छोट्या शब्दांच्या, दोन दोन शब्दांचे एक एक ओळ आहे आणि चार ओळींचा एक स्टांजे आहे आणि अगदी सुंदर साध्या शब्दामध्ये ही कविता इथं लिहिलेली आहे। तर मी तुम्हाला एक वेळेस मीनिंग सांगते त्या कवितेचा आणि मग आपण ती कविता वाचूया। सुताचा दोर झाडाला टांगला, तुम्हाला माहीत आहे की झोका बांधण्यासाठी कशाची गरज असते, दोरीची गरज असते। त्याच्यामुळे इथं काय केलेलं आहे की सुताचा दोर जो आहे, सुताची जी दोरी असते ती दोरी कशी असते, फांदीला बांधल्यानंतर गच्च बसत असते, त्याच्यामुळे झोका कशाचा बांधला जातो, सुताच्या दोरीचा। सुताचा दोर झाडाला टांगला, बाळूचा झोका तयार झाला आणि अशा पद्धतीने बाळू नावाचा जो छोटा मुलगा आहे त्याचा झोका इथं छानसा तयार झालेला आहे। झोक्यावर बाळू घेतो झूल, क्षणात वाऱ्याला देतो फूल, अशा पद्धतीने बाळूने काय केलेलं आहे, झोक्यावर झोका घेतलेला आहे, झूल म्हणजे झोका, क्षणात वाऱ्याला देतो फूल। तुम्हाला माहिती आहे तुम्ही देखील झोका खेळलेला आहात, झोक्यावर आपण ज्यावेळेस झोका पुढे घेतो त्यावेळेस वारा मागे येतो आणि झोका ज्यावेळेस मागा येतो त्यावेळेस वारा तुमच्या पुढे जातो, तुमच्या अंगावरचे जे कपडे आहेत ते तुमचे कपडे मागे येतात, तुम्ही पुढे जाता। अशा पद्धतीने क्षणात वाऱ्याला देतो फूल, झोका काय करतो, वाऱ्याला फूल देतो म्हणजे चकवतो। बाळूचा झोका मागे पुढे, बाळूच्या अंगावर फुलांचे सडे, बाळूचा झोका काय होतो, मागे पुढे होतो। झोका घेताना तुम्ही खेळताना तुम्हाला तुम्ही खेळलेला आहात, झोका आपण पुढे घेतो आणि मागे घेत असतो, मग यामुळे काय होतं की झाडांची जी फांदी आहे ती फांदी हलायला लागते आणि मग बाळूच्या अंगावर त्या फांदीवरचे जे फुलं आहेत ते फुलं त्याच्या अंगावर पडतात। बाळूचा झोका मागे पुढे, बाळूच्या अंगावर फुलांचे सडे, बाळूला झोका देते ताई, दुरून बघतात बाबा आई। आणि बाळू हा काय आहे, छोटा आहे तुमच्यासारखा, तो थर्ड स्टँडर्डला आहे, त्याच्यामुळे झोक्यावर बसल्यानंतर त्याचे पाय जमिनीला पुरत नाहीत, त्याच्यामुळे त्याची ताई त्याला काय करते, झोका देते। दुरून बघतात बाबा आई, आणि हा जो झोका आहे तो देत असताना त्यांचे आई वडील, आपली मुलं किती सुंदर झोका खेळत आहेत,
याचं कौतुक करतात. झोक्यावर बाळू दिसतो कसा, निळ्या आभाळी चांदोबा जसा. आणि आई वडिलांना बाळू झोका खेळत आहे आणि आनंदाने अगदी हसऱ्या चेहऱ्याने तो झोका खेळत आहे, झोक्याचा आनंद घेत आहे. त्याच्यामुळे त्यांच्या आईला बाळू कसा दिसतो, तर निळ्या आभाळामध्ये चंद्र तुम्ही पाहिलेला आहे रात्री किती सुंदर दिसतो आकाशामध्ये चंद्र आल्यानंतर, त्या पद्धतीने निळ्या आभाळामध्ये चंद्र जसा दिसतो तसा इथं त्यांच्या आई वडिलांना बाळू दिसत आहे. अशा पद्धतीने आपण ही पूर्ण कविता पाहिलेली आहे. एक वेळेस परत एक वेळेस ही कविता वाचूया. तुमच्याकडे जर टेक्स्टबुक असेल तर त्या टेक्स्टबुकमध्ये पाहायचं आणि माझ्यासोबत ही कविता वाचायची आहे. आता ही कविता तुम्हाला पूर्ण वाचता यायला पाहिजे, म्हणजे मग तुम्हाला यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहिता येतील. ठीक आहे, माझ्या मागे म्हणायचं आहे, तुम्ही मोबाईलमध्ये मी म्हणते आहे, तुम्ही टेक्स्टबुकवर पाहून म्हणायचं आहे. सुताचा दोर झाडाला टांगला, बाळूचा झोका तयार झाला. झोक्यावर बाळू घेतो झूल, क्षणात वाऱ्याला देतो हूल. बाळूचा झोका मागे पुढे, बाळूच्या अंगावर फुलांचे सडे. बाळूला झोका देते ताई, दुरून बघतात बाबा आई. झोक्यावर बाळू दिसतो कसा, निळ्या आभाळी चांदोबा जसा. ओके, आपण आता तिथेच थांबूया. पुढच्या तासिकेमध्ये पुढचा भाग याचा याच्यावर आधारित प्रश्नोत्तर जे आहेत ते आपण पुढच्या तासिकेमध्ये पाहूया. ओके, बाय.